हाय मित्रांनो, हे बघा, मी सेक्टर 27 मध्ये आलेलो आहे. बघा, सेक्टर 27 मध्ये 16 नंबरची बिल्डिंग आहे आणि चौथ्या मजल्यावरती आम्ही आलेलो आहे. आणि आता मी रूम मध्ये जाणार आहे. आमचा रूम 3 नंबरचा आहे. बघा बघा, बघू शकता तुम्ही. बघा किती भारी दिसतंय आमचं घर. बघा, एकदम मस्त काम झालेलं आहे. बघा बघा, हे आतमधून बाहेर असं दिसतं. बघा, आणि हा दरवाजा आहे, लॉक पण भारी आहे. बघा, लॉक आहे, केळी पण आहे आणि साखळी पण आहे, सेफ्टी टो. बघा, बघू शकता तुम्ही. आणि इथं पंख्यासाठी बटन दिलेले आहेत. इथं लाईटची जागा दिलेली आहे. बघा इथं खिडकी, खिडकीतून बघा किती छान दिसतंय. सगळे राहायला आलेले आहेत तिथं, भरपूर लोक राहायला आलेले आहेत तिथं. बघा, उसाचा रस वाला पण चाललेला आहे, गुलफीची गाडी पण उभी आहे. घरामधून सगळं दिसतंय छान, मस्त बघू शकता. आणि हे बघा, ही जागा आहे कपाटाची, ही कपाटाची जागा आहे. आणि हॉल आहे आमचा, बघू शकता तुम्ही किती भारी हॉल आहे. मस्त आहे, मला खूप आवडलं. हे किचन आहे बघा, हे किचन आहे. इथं पण बटन दिलेले आहेत. आणि नळ बघा किती छान आहे, नळ पण मस्त आहे. असा पण होतो, असा पण आपल्याला जसं पाहिजे तसं घेऊ शकतो आपण. हे बघा मस्त आहे. आणि खिडकी आहे, खिडकी खोलली मी आता. बघा बघा, किचन किती मस्त आहे. बघा, बघू शकता तुम्ही किचन. बघा हे किचन आहे, इथं कोटमाळा आहे, कोटमाळा पण छान आहे. बघा, आणि वरती फॅनचं पण दिलेलं आहे. हो का, इथं लाईटाचं पण आहे. आणि इथं वॉश बेसिन पण आहे, इथं बाथरूम आहे. बघा, बाथरूम मध्ये हे बघा, नळ आहे, गरम पाणी थंड पाणी करायचं पण आहे, गरम पाणी थंड पाणी करायचं पण आहे. हे बघू शकता तुम्ही, इथं पण आहे. आणि शॉवर पण आहे. बघा, शॉवर पण आहे, बघू शकता तुम्ही. मस्त मोठं आहे बाथरूम. बघा खिडकी, टॉयलेट बाथरूम आहे. बघा टॉयलेट आहे. बघा बघा किती छान आहे, मस्त आहे, मस्त काम केलेलं आहे. बघू शकता खिडकी, दरवाजे पण छान आहे. बघा, आता हे आहे बेडरूम. आता मी बेडरूम कडे जाणार आहे. बघा, हॅलो गाइस,
हे बेडरूम इत बना पंचा चार्जिंग कराला बटन दिल खिड़की बगा गाड़ा चालू है बगा प्रवास चालू है सगळे सगळं चालू झालं इथे भरपूर लोक राहायला आलेली आहेत बघा इथे पण लोक राहत आहेत कपडे पिडवाळू घातले किती छान दिसतं बघा हे आमचं बेडरूम आहे बघा बेडरूम कस दिसते घर तुम्ही बघू शकता किती छान दिसते घर बघू शकता बघा दरवाजा तुम्ही दरवाजा असं दिसतं बघा हे बघा बाहेरून असं दिसतंय आम्हाला खूप खुशी झाली इथं आल्यानंतर खूप आवडलं आम्हाला माझ्या मुलाची तर खूप इच्छा होती मम्मी मला घर पाहिजे मला चांगलं घर पाहिजे माझ्या स्वप्नाचं घर चांगलं घर पाहिजे मला चांगलं घर पाहिजे मला हात धुवायला पाहिजे असं म्हणायचा तो त्याला वाज बेसिंग नाही यायचं ना बोलायला तर तो हात धुवायचं बोलायचा आता त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आमच्याकडे पैसे पण नव्हते पण झालं ते कसं तरी माझ्या आईनी भावानी बहिणीनी परिवाराने पैसे दिले मदत केली आम्हाला घेतलं ते आता घर तर बघू आता पुढे काय होतं तो तर आता घर बघायला आला ना तर त्याला घरी जायचं नाहीये तो म्हणून तुम्हाला इथंच राहायचंय पण आता काय करायचं बघू आता भाड्याने द्यायचा विचार चालू आहे भाड्याने द्यायचं बोललं तर तो म्हणतो भाड्याने देऊच नको मला इथंच राहायचंय पण जमायला पण पाहिजे ना पैसे पगार बघू आता काय होतो ते असं वाटतंय 5,000 भाडं येणार तेवढंच मदत होणार जर जमलं तर राहू त्याच्या नशिबात असलं तर त्याच्या भाड्याने देऊ बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्यासाठी बाय बाय.